कोरोना या रोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या निर्देशानुसार आज मांडवे बुद्रुक तालुका संगमनेर या गावांमध्ये सर्व ग्रामस्थांनी या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभागी होऊन या बंदला 100% प्रतिसाद दिला आहे. सर्व ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 100% लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतल्याने यानिमित्त सर्व ग्रामस्थांचे आभार मांडवे बुद्रुक सोसायटीचे चेअरमन रंगनाथ पाटील धुळगंड यांनी केले. आमच्या गावामध्ये गेल्या वर्षी पण एकही रुग्ण सापडला नाही आणि आता देखील सापडणार नाही अशी माहिती चेअरमन रंगनाथ नाना यावेळी यांनी दिली. शासन वेळोवेळी घेत असलेल्या निर्णयाचे मांडवे बुद्रुक ग्रामस्थ 100% पालन करत असल्याने मांडवे गावामध्ये अजूनपर्यंत एकही रुग्ण सापडलेला नाही, तसेच दगावलेलाही नाही. आज जो कोविड-19 जो प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू आहे आणि तिची बिमारी फार मोठी वाढलेली आहे, तरी या पार्श्वभूमीवर शासनाने जो निर्णय वेळोवेळी घेतला त्या निर्णयामध्ये मांडवे गाव पूर्ण सहमत आहे. जे नियम पाळायचे शासनाने जे सांगितलेले नियम आहे ते काटेकोरपणे आत्तापर्यंत गेल्या वर्षापासून पाळत आलेले आहे आणि जे जे शासन निर्णय घेईल ते त्यात मांडवे गाव पूर्ण सहभागी आहे आणि ते नियम पाळले जातील. परंतु आज शासनाने जे निर्णय घेतले आहे त्यातमध्ये काय चालू आणि काय बंद याच्यात जे जे चालू आहे ते अत्यावश्यकमध्ये टाकलेले आहे ते चालू आहे, परंतु गोरगरीब जनतेवर जे उपासमारीची वेळ आलेली आहे ते एक मात्र गंभीर आहे. कारण जे हातावरचे पोट भरणारे लोक आहे, मोलमजुरी करणारे लोक आहे, यांची मात्र हाल होत आहे आणि ते हाल होऊ नये यासुद्धा शासनाने निर्णय घ्यावा. आणि इथून पुढे जो जो शासन निर्णय घेईन त्यावेळेस मांडवे गाव त्यात पूर्ण सहमत आहे आणि काटेकोरपणे त्याचे पालन केले जाते आणि सर्वांच्याच दृष्टीने हे जे शासन निर्णय घेते ते सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. परंतु त्यातही काही गोरगरिबांचे हाल होते, यातही शासनाने त्यांकडे लक्ष दिलं जावं ही माझी सूचना आहे. आणि आत्तापर्यंत जे पेशंट दगावलेत असे आमच्या मांडवे गावामध्ये आत्तापर्यंत गेल्या वर्षापासून एकही पेशंट सापडला नाही. आमचं मांडवे गाव त्यामध्ये पूर्ण सहभागी असून जे जे नियम पाळले जातात त्यामुळे आमच्या मांडवे गावामध्ये अजून एकही पेशंट सापडला नाही, इथून पुढे सापडू नये आणि मांडवे गावाने पूर्ण दक्षता घ्यावी आणि घेत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, संगमनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.